शनिवार को महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल की ओर से स्वामी विवेकानंद और राजमाता माँ साहेब जीजाऊ के जन्मदिन और युवा सप्ताह के अवसर पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया। कोरोना महामारी में हुई खून और प्लाज्मा की कमी को पूरा करने और आरोग्य कर्मचारियों को सहयोग करने के उद्देश्य से इस शिविर का आयोजन किया गया था। इस रक्तदान शिविर के बारे में अधिक जानकारी नागपुर विभाग के सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठौड़ इन्होंने दी है। नमस्कार। खरंतर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय नागपूर, चंदननगर आणि विनोबाग्राम असे दोन गट कार्यालय अंतर्गत संपूर्ण नागपूर शहरात आणि विशेषतः नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ह्या कोरोना काळात शासनाला विशेषतः आरोग्य विभागाला रक्ताचा जो काही तुटवडा आहे तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा एक छोटासा प्रयत्न ह्या अशा कार्यक्रमातून आम्ही करतो आहोत। त्याची सुरुवात नागपूर विभागाकडून झालेली आहे। साधारणतः 12 जानेवारी स्वामी विवेकानंद आणि माँ जिजाऊ माता यांच्या जयंती दिनानिमित्त आणि हा युवक सप्ताहाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण अरेंज केलेला आहे। पहिली सुरुवात 12 जानेवारीला ललित कला भवन, कामगार कल्याण भवन, राजे रवजी नगर या ठिकाणी झाली। आज या ठिकाणी त्याचा मला वाटते सप्ताहाचा समारोप म्हणून ह्या रक्तदान शिबिराचा इंदोरा परिसरातील सगळ्या बांधवांसाठी भगिनींसाठी आपण हा अरेंज केलेला आहे। ह्या याच्यात मला वाटते 40 रक्तदाते आत्तापर्यंत रक्त देऊन या ठिकाणी सहकार्य केलेले आहे। असे अनेक कार्यक्रम ह्या नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आमचे कल्याण आयुक्त आदरणीय रविराज इळवे सर, प्रशासन प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक माननीय जिल्हाधिकारी महोदय संपूर्ण कोरोनाचे जे इन्स्ट्रक्शन आहेत त्या संदर्भातले सगळे अंमलबजावणी करून हा कार्यक्रम आम्ही सर्वत्र आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद। मी नंदलाल राठोड, सहायक कल्याण आयुक्त नागपूर विभाग, माझे सहकारी श्रीमती भाकरे मॅडम आणि श्रीमती वाणीताई आणि त्यांची संपूर्ण टीम नागपूर शहरातली ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आयोजन नियोजन करत आहे, त्यांचं मनापासून कौतुक।